सुप्रभात, नमस्कार मित्रांनो. सह्याद्री नेचर ट्रेलच्या पुढच्या भागात मी तुमचं स्वागत करतो. आज आम्ही एका नवीन अपरिचित आणि अनोख्या अशा किल्ल्याला भेट द्यायला जाणार आहोत. हा किल्ला फारच महत्वाचा आहे महाराष्ट्र राज्याच्या इतिहासासाठी. सध्या जरी हा किल्ला महाराष्ट्र राज्यात नसला तरी सुद्धा कोणे एके काळी महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या बहमनी सुलतानांची हा किल्ला राजधानी होता. ह्या आमच्या पूर्ण टूरसाठी आम्ही गुरुवारी रात्री निघालो आहोत मुंबईमधनं आणि आता शुक्रवारची सकाळ झाली आहे. आम्ही नाश्ता वगैरे करून सोलापूर हायवेवरून, पुणे सोलापूर हायवेवरून सध्या प्रवास करतो आहे. तर या टूरमध्ये नेहमी आमच्याबरोबर ऋषिकेश दांडेकर किंवा अभिषेक असतो. आज आमच्या या टूरचे चक्रधर आहेत समीर लिमये. समीर, हॅलो. तर मी आणि समीर आता प्रवास करत आहोत. तर आज आम्ही बिदरचा किल्ला बघू शुक्रवारी आणि उद्या आमचा प्लॅन आहे की उदगीर आणि औस्याचे दोन्ही भुईकोट पण कव्हर करायचे. बघूया कसे जमतं. तर सध्या तरी इथे फारच सुंदर वातावरण आहे आणि मस्त चांगला रस्ता आहे, चौपदरी रस्ता, नॅशनल हायवे, आणि चौतर्फा हिरवळ आहे आणि ऊन पण कमी आहे, त्यामुळे आमचा प्रवास फारच मजेशीर रीतीने चाललेला आहे. तर आता आपण भेटूया बिदर शहर आल्यावर. बिदर शहरात आपण दोन तीन गोष्टी बघणार आहोत. किल्ला बघणार आहोत, परत बिदर शहरामध्ये अजूनही एक दोन चांगल्या ऐतिहासिक महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याही बघूच. चला तर मग आपण आता भेटूया बिदरला. मित्रांनो, मी तुमचं बिदरच्या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारात स्वागत करतो. हे आहे बिदरच्या किल्ल्याचा सरजा दरवाजा, जो बिदर भुईकोटाचा पहिला दरवाजा आहे. जर तुम्हाला बिदरच्या किल्ल्यामध्ये यायची इच्छा असेल तर बिदरला तुम्ही मुंबईवरून बिदर एक्सप्रेस पकडून येऊ शकता, जी रात्री 9:30 आसपास मुंबईवरून सुटते आणि मुंबई ठाणे पुणे सोलापूर मार्गे बिदरला येते. तुम्हाला जर गाडीने यायचं असेल तर तुम्ही मुंबईवरून मुंबई पुणे हैदराबाद महामार्गावरून सोलापूरपर्यंत येऊ शकता आणि सोलापूर नळदुर्ग हुमनाबाद मार्गे बिदरला इथे येऊ शकता. बिदर हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने येथे राहण्याची आणि खाण्याची, हॉटेलांची वगैरे पूर्ण सोय आहे. त्यामुळे तुम्ही इथे बिदरला राहून किल्ल्याचे स्थळदर्शन नक्की करू शकता. तर हा जो आहे हा बिदरचा सरजा दरवाजा आहे. येथे हा पहिला दरवाजा असल्याने ह्याच्या वरच्या बाजूने सुंदर नक्षीकाम करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही जर इथे वर बघू शकलात तर इथे सज्जे बाहेर काढण्यात आले आहेत. या इथे बंदुका आणि उकळतं तेल वगैरे टाकण्यासाठी सज्जांची रचना करण्यात आली आहे आणि दाराच्या वर दोन मिनार देखील आहेत. ह्या अशा पूर्ण वैशिष्ट्यांनिशी बिदरच्या सुलतानशाहीची सत्ता गाजवण्यासाठी हा महादरवाजा यथायोग्य रीतीने सजवला गेला होता. चला तर मग आता इथून आज जाऊया आणि बिदरच्या किल्ल्याचे स्थळदर्शन करूया. मित्रांनो, आता आपण सरजा दरवाजात उभे आहोत आणि सरजा दरवाजाची खासियत म्हणजे ह्या दरवाजाची जी मुख्य द्वारं आहेत, तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, हे पूर्ण द्वारं जी मूळची स्वरूपात होती तशीच्या तशी आजही अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता ह्या दारांना लोखंडाचं चिलखत आहे आणि इथे लोखंडाची पूर्ण नक्षी केलेली आहे. त्याचबरोबर ह्या मूळच्या दारांचं असलेली दिंडी दरवाजा पण तुम्हाला इथे बघता येऊ शकतो. आणि खासियत अशी आहे की या दाराला सगळीकडे लोखंडी खिळे नाही आहेत, फक्त हस्तींचं गंडस्थळ जिथे येतं त्या गंडस्थळाच्या भागामध्येच इथे खिळ्यांच्या दोन रांगा तुम्हाला दिसू शकते. तर हे ह्या सरजा दरवाजाचं वैशिष्ट्य आहे. आणि अशा रीतीने हा या किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाची संरक्षण फळी आहे. तुम्ही जेव्हा इथून पुढे येतात तेव्हा पुढे ह्या सरजा दरवाजाचा दुसरा हिस्सा तुम्हाला दिसू शकतो. या हा जो दरवाजा आहे या दरवाजाच्या वर तुम्हाला दोन शरभ आकृती दिसतील, जे शक्तीचं प्रतीक होतं. आणि हा राजधानीचा किल्ला असल्यामुळे याच्यावर चिनी मातींच्या फरशांची सुंदर नक्काशी पण केलेली आहे. तुम्ही जर वर बघितलं तर तुम्हाला रंगीत निळ्या मोरपंखी रंगाची संपूर्ण नक्काशी दिसू शकते. त्याचबरोबर त्याच्या पाठी ज्या गॅलऱ्या आहेत त्याच्यावर कुराणातल्या आयता परत चिनी मातींच्या फरशांवर लिहून काढलेल्या आहेत. तर अशा रीतीने
सर्जा दरवाजाचे हे दोन दरवाजे आहेत ते पार करून आपण आता किल्ल्याच्या अंतर्भागाकडे प्रवेश करूया. तर मित्रांनो, आता तुम्ही हे जे बघत आहात हा या किल्ल्याचा अंतर्भाग आहे. ह्या किल्ल्याची हा दुसरा समोर जो दिसतो हा किल्ल्याचा तिसरा दरवाजा आहे आणि मी इथे आहे ते तुम्हाला दाखवायला एक खास गोष्ट दाखवायला आलो. तुम्ही जर इथे बघत असाल, मी जिथे उभा आहे हा या किल्ल्याची परपोटाचा भाग आहे, म्हणजे दुसरी बाह्य तटबंदी. बाह्य तटबंदीच्या आत जर तुम्ही बघत असाल इथे हे तुम्हाला खंदक दिसू शकतात. पण या खंदकाची विशेषता अशी आहे की या खंदकामध्ये तुम्हाला तीन लेयर दिसतात. म्हणजे हा जो दिसतोय मी बोट दाखवतो हा पहिली लेयर आहे, इथे दुसरी लेयर आहे आणि तिथे जे मूळ तटबंदी आहे ती तिसरी लेयर आहे. या तर ह्या जो खंदकाची खोली तुम्हाला दिसू शकते त्या खोलीमध्ये तुम्ही बघा नीट, इथे पाण्याचे वेगवेगळे लेयर्स असायचे आणि जर शत्रू यदा कदाचित सर्जा दरवाजा जिंकून आतमध्ये आलाच तर तरीसुद्धा त्याला इथे खंदक पार करता येऊ नये. आणि एक खंदक पार केला तर दुसऱ्या खंदकाचा अडथळा, दुसरा खंदक पार केला तर तिसऱ्या खंदकाचा अडथळा, अशा रीतीने इथे पूर्ण सुरक्षेची फळी बनवलेली. आणि हे जे तुम्ही बघता हे आता हल्ली नंतर इंग्रजांच्या काळामध्ये रस्ता बनवण्यात आलेला आहे किल्ल्यामध्ये, पण पहिल्यांदा इथे रस्ता नव्हता, लाकडाचा पूल असायचा, जेणेकरून ह्या तीन तन सर्जा दरवाजाची संरक्षण फळी मोडून जरी शत्रू आत शिरला तरी इथे जे तीन खंदकांचे लेयर्स आहेत ते पार करून मूळ किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पोहोचणे शत्रूसाठी फारच दुरापस्त व्हायचे. मित्रांनो, आपण हे दोन दरवाजे बघितले, आता हा तिसरा जो दरवाजा आहे तो गुंबद दरवाजा, कारण ह्या दरवाजाच्या वर एक मोठा घुमट आहे. बेसिकली हा बिदरचा दरवाजा, हा बिदरच्या आंतरभागातल्या तटबंदीचा मुख्य दरवाजा आहे. इथून आत किल्ल्याचा प्रवेश होतो. तुम्ही बघू शकता गुंबद दरवाजाच्या दोन्हीही बाजूंना दोन्ही भव्य बलदंड बुरुज दिलेले आहेत आणि त्या बुरुजांच्या बेचक्यामध्ये हा भव्य दरवाजा बांधलेला आहे. आणि सुलतान का मुसलमानी शासकांनी बांधलेल्या किल्ल्यांची महत्त्वाची खासियत म्हणजे हत्तीवर हौद्यावर धरलेला राजध्वज असलेला हत्ती पण ह्या दरवाज्यातनं आरपार जाऊ शकेल एवढ्या हा दरवाजा उंच आहे. ह्या दरवाजालाही तुम्ही बघू शकत असाल की आजही त्याची मूळची लोखंडी द्वारं जी आहेत ती जशी आहेत तशी मूळच्या परिस्थितीमध्ये अवेलेबल आहे. चला आता इथून आत जाऊया आणि आपण बघूया आतमध्ये बिदरच्या किल्ल्याने काय काय गुपितं दडवून ठेवली आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघत असाल आता मी गुंबद दरवाजाच्या आत प्रवेश केला असून आतमधल्या भागामध्ये असलेल्या घुमटाच्या खाली आहे. तुम्ही जर बघू शकलात तर हा जो घुमट आहे हा एवढा प्रचंड विशाल स्वरूपातला घुमट आहे आणि याला आतल्या बाजूने पण खिडक्या देऊन प्रकाशाची व्यवस्था केली गेलेली आहे. तर अशा रीतीने आपण ह्या गुंबद दरवाजाच्या घुमटाखालून आतमध्ये मूळच्या मुख्य किल्ल्यामध्ये आता प्रवेश करत आहोत. कर्नाटकच्या पुरातत्व खात्याने इथे आता बाग बगीचे करून चांगलीच व्यवस्था राखलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण बिदर किल्ल्याच्या सगळ्यात सुंदर सजवलेल्या भागामध्ये उभे आहोत. माझ्या ह्या बाजूला जे तुम्ही बघत आहात ती आहे 16 खांबी मस्जिद. ती ह्या बिदर किल्ल्यामध्ये जेव्हा बहामनी सुलतानांची सत्ता सुरू झालेली तेव्हा बहामनी सुलतानांच्या वंशावळीमधल्या राजवंशांपैकी कोणीतरी बांधलेली असावी. आणि ही मस्जिद जी आहे याला ॲक्च्युली 16 खांबाची रचना बाहेरच्या बाजूने आहे आणि आतमध्येही 16 खांबांचे दोन रांगा आहेत. त्या आता अनफॉर्च्युनेटली ही पुरातत्व खात्याने इथे बंद केल्यामुळे आम्हाला आतमध्ये जाता येत नाही, पण यांच्या आतमध्ये सुंदर महिरपींवर पानाफुलांची सुंदर नक्काशी आहे. आणि ह्या मशिदीची खासियत म्हणजे जेव्हा 1657 साली औरंगजेबानी स्वतः बिदरचा किल्ला जिंकला तेव्हा बिदरच्या किल्ल्यामध्ये येऊन त्यावेळेला ह्याला जामी मस्जिद असंही होतं, कारण का ही राजधानीच्या शहरा किल्ल्यामधली मस्जिद होती. तेव्हा त्यामुळे इथे शहाजहान बादशहाच्या नावे खुतबा पडवला होता, म्हणजे शहाजहान सम्राट असल्याची धार्मिक द्वाही फिरवली होती. तर अशा रीतीने ही 16 खांबी मस्जिद जी आहे ती बिदरच्या किल्ल्यामधला एक महत्त्वाचा असा ऐतिहासिक वास्तुविशेष आहे. तर मित्रांनो, आता जी माझ्या पाठी तुम्ही इमारत बघत आहात ही इमारत आहे तर्कश महाल. ही इमारत बहामनी सुलतानशाहीमधल्या राजवंशामधल्या जी 10 ते 15 सुलतानांची वंशावळ आहे त्याच्यामधल्या अल्लाउद्दीन शाह बहमनी या सुलतानांच्या काळामध्ये बांधण्यात आली.
1435 साली अहमद शहावली बहामनी हा सुलतान मरण पावतो आणि त्याचा मुलगा अलादीन शाह बहामनी हा पुढचा सुलतान बनतो. हा सुलतान प्रचंड क्रूर असतो आणि भैरमसाट कत्तली करणे, प्रजेला फार जुलमाने वागवणे हे याच्यासाठी फारच साधे सोपे काम समजले जाते. पण ह्याच सुलतानाने महाराष्ट्र राज्यावर बहामनी सुलतानशाहीची पकड घट्ट केलेली असते. ह्याच्या क्रूरतेचं एक उदाहरण मला इतिहासाच्या दफ्तरामध्ये सापडलं, जे की मी तुम्हाला सांगतो. कोकणामधल्या संगमेश्वरचा मराठा शंकरराव मोरे ह्याची मुलगी सुंदर असल्याची वार्ता जेव्हा ह्या अलादीन बहामनी सुलतानांना कळते तेव्हा त्याचा सरदार हुसेन अकबर हा संगमेश्वराच्या भागावर छापा घालून ह्या मुलीला पळवून आणून शाही जनानखान्यामध्ये भरती करतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा जो सुलतान आहे अलादीन बहामनी हा स्वतःला सत्पुरुष समजे. पण याच्या सत्पुरुषाच्या गुणांचं एकच उदाहरण म्हणजे याच्याकडे जवळजवळ 1000 बायकांचा जनानखाना होता. तर अशा रीतीने बहामनी सुलतानांची ही विविध उदाहरणं सांगत आपण ह्या बीदरच्या किल्ल्याचा प्रवास असाच चालू ठेवूया. अलाउद्दीन शाह बहमनीनंतर पुढचा सुलतान बनतो तो हुमायून शाह बहमनी. त्याचा कालखंड 1456 ते 1461 एवढा मोठा आहे. हा जो हुमायून शाह बहमनी असतो याला ह्याचेच लोक हुमायून शाह जालिम या नावाने ओळखायचे. ह्याच्यावरून तुम्ही अंदाजच लावू शकता की हा बहमनी जो बादशाह होता हा किती क्रूर कर्म असावा. जेव्हा तो सत्तेवर येतो तेव्हा तो पहिल्याच स्वारीमध्ये 7000 निरपराध लोकांची कत्तल करतो. कारण की जिंकलेल्या प्रदेशावर दहशत बसवणे हा त्याचा एकमेव उद्देश असतो. तर अशा या बहमनशाहच्या हा जो हुमायून बहमनशाह आहे ह्याचीच आठवण मी तुम्हाला ह्या हजारा कोठीमध्ये बसून सांगत आहे. तुम्ही बघू शकता की ह्या हजारा कोठीला किती विस्तृत प्रांगण आहे आणि दोन्ही बाजूला दोन घुमट होते. ह्याचबरोबर इथे आतमध्ये पण खूप साऱ्या खोल्या आहेत आणि आतमध्ये खोल्यांमध्ये नक्षीदार महिरपी असलेल्या सर्व कमांडर अशा विविध रचना केलेल्या आहेत. अनफॉर्च्युनेटली इथे पुरातत्व खात्याने सगळीकडे दारं बंद करून ठेवल्याने आम्ही तुम्हाला आत जाऊन तर हे दाखवू शकत नाही. पण ही हजारा कोठी आणि ह्या बहामनी बादशहांच्या या सर्व बादशहांपैकी अजून एका बादशहाची आठवण सांगून आपण ह्या किल्ल्याचं स्थळदर्शन असंच चालू ठेवूया. तर मित्रांनो, आता जी मी ही पाठी इमारत तुम्हाला दाखवत आहे हे आहे तख्त महाल म्हणजेच दिवाणे खास. ह्या महालामध्ये बहामनी सुलतानांचे छत्रसिंहासन स्थापित केले गेले होते. ही जी इमारत आता तुम्ही बघताय ही इमारत ह्या किल्ल्यामधली सर्वात जुन्या इमारतींपैकी एक आहे. ही इमारत 1426 साली वलीउल्ला महमद शाह बहमन यांनी बांधून घेतलेली. ह्या इमारतीतून बहामनी सुलतानशाहीचा राज्यकारभार चालायचा. सध्या ही इमारत बंद आहे. येथे आतमध्ये एकेकाळी ह्या इमारतीमध्ये छत्रसिंहासन ठेवायची जागा, तख्त फिरोज असं त्याचं नाव होतं, ती ठेवायची जागा वगैरे होती. आतमध्ये इथे खूप कलाकुसरींचे अवशेष आहे पण अनफॉर्च्युनेटली मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही कारण की हे पुरातत्व खात्याने बंद करून ठेवलेलं आहे. आम्ही इथे चौकशी केली आणि तिकडच्या लोकांनी फार व्हॅलिड आम्हाला माहिती पुरवली की हा 5 किलोमीटर घेराच्या तटबंदीमध्ये 37 बुरजांनी युक्त असलेला असा किल्ला आहे आणि खूप मोठा प्रदेश या किल्ल्यामध्ये येतो. पण पुरातत्व खात्याचे सिक्युरिटी फार कमी आहे. हार्डली 5 ते 6 जणं असतात जे दाराजवळ असतात आणि येथे किल्ल्यामध्ये अनैतिक प्रकार चालतात. लोक फार येऊन नको ते इथे प्रकार गोष्टी घडवून आणतात. मद्यपान होते, बाकीचे अनैतिक कामं पण केली जातात. त्यामुळे ह्या किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्त्वाबरोबर पावित्र्यही जपलं जात नाही. हे तर सोडूनच द्या, परत ह्या किल्ल्यामध्ये असलेली जी कलाकुसरीची दुर्मिळ अशी वास्तुरचना आहे तिथे पण रेघोट्या काढा,
ते खरवाडा, आपली नावं लिहा असले मूर्खपणाचे धंदे केल्यामुळे शेवटी आपल्यासारख्या जे खरंच इतिहासाचे चाहते आहेत त्यांना देखील इथे अशा ठिकाणी प्रवेश करायला बंदी होते. त्यामुळे सरसकटच पुरातत्वाकडे सगळंच बंद करून टाकतं. त्याच्यामुळे आता दुर्दैवाने आम्ही तुम्हाला हे आतला भाग दाखवू शकत नाही, पण हा जो दिवाणे खास होता हा बहमनींच्या कालखंडामधला एक महत्त्वाचा इमारत होती. ह्या इमारतीमध्येच बहमनी सुलतानांचा महत्त्वाचा इतिहास घडून गेला. आता माझ्या पाठी जी तुम्हाला इमारत दिसते तो आहे दिवाणे आम. जी कथा दिवाणे खासची आहे तीच कथा दिवाणे आमची आहे. ही पण इमारत आम्हाला आतून बघायला म्हणजे आम्हाला म्हणजे कोणालाच इथे आतून बघायला अलाउड करत नाही, कारण पुरातत्व खात्याने या इमारतीच्या दरवाजाला एक मोठे असं टाळं ठोकून ठेवलेलं आहे. पण या इमारतीचा एक छोटा मोठा इतिहास मी तुम्हाला सांगू शकतो की जो बीदर किल्ल्याची सुरुवात होती. म्हणजे बीदर किल्ला तसा फार जुना होता. बदामीच्या काकतीय चालुक्यांच्या काळापासून 10व्या शतकापासून बीदर किल्ल्याचा इतिहास चालू होतो. पण हा बीदर किल्ला महत्त्वाचा मात्र ठरला तो पुढे आलेल्या मुसलमानी सत्तेमुळे. 1322-23 सालच्या आसपास महम्मद बिन खिलजी हा जो आहे तो इकडे मुसलमानी सत्तेचा पहिल्यांदी स्थापना करतो. त्याच्यानंतर 1347 साली खिलजींचे सरदार जो पहिला हसन गंगू बहमनी जो असतो तो येथे खिलजींपासून फुटून स्वतःची बहमनी सत्ता स्थापन करतो. आणि 1347 ते 1426 पर्यंत बहमनी राज्याची राजधानी ही गुलबर्ग्याला असते. पण 1426 साली बहमनी सुलतानांचा 12वा सुलतान जो असतो महम्मद शाह वली उल बहमन हा वारंगळवर हमला करतो. जे आजचा हल्लीच्या तेलंगणा आंध्र प्रदेश विभागामध्ये आहे वारंगळच्या हिंदू राजवटीचा पराभव करून तो जेव्हा गुलबर्ग्याकडे परतत असतो तेव्हा तो पहिल्या प्रथम बीदरच्या किल्ल्यामध्ये तळ देतो. आणि इकडचं चांगलं वातावरण त्याला मानवतं म्हणून तो गुलबर्ग्याची राजधानी बीदरला हरवण्याचा स्वतःचा निर्णय घेतो. आणि त्याप्रमाणे बीदर ही पुढची जवळजवळ 150 वर्ष बहमनी राजवटीची राजधानी बनते. तर अशाच प्रकारे जो बीदरचा किल्ला आहे तो इतिहासाच्या प्रसिद्धीचा प्रकाशच होता देतो. तर मित्रांनो, आता मी ह्या किल्ल्याच्या सगळ्यात पाठच्या भागाच्या तटबंदीकडे उभे आहोत. जसं तुम्ही बघू शकत असाल इथून तुम्हाला पूर्ण किल्ल्याची दूरवर असलेली तटबंदी इथून दिसत असेल. त्या तटबंदीवरच्या ज्या चर्या आहेत आणि जंग्या ठेवायची जागा आहे ती तुम्ही आता इथून बघू शकत असाल. माझ्या कॅमेराच्या क्षमतेमुळे मी तुम्हाला फार दुरून हे एक्झॅक्ट दाखवू शकत नाही, बट तरीसुद्धा मी इथून तुम्हाला शक्य होईल तितकं दाखवायचा प्रयत्न करतो. हा जो समोर आहे हा आपण जो मगाशी पाहिलेला जो तख्त महल होता दिवाणे खास, या दिवाणे खास ची पाठची बाजू आहे. इथून तुम्ही पुढे बघितल्यावर जो तुम्हाला गोलाकार घुमटाचा भाग दिसतोय तो जो गोलाकार घुमटाचा भाग आहे तो आहे 16 खांबी मशीद. त्या 16 खांबी मशिदीच्या पाठी जे बाकीचे अवशेष दिसत आहेत ते रंगीन महाल आणि तर्कश महालाचे अवशेष आहेत. 16 खांबी मशिदीच्या पुढे जे इथे दरवाजा दिसत आहे आणि दरवाज्याच्या थोड्याशा आधी हे जे इथे अवशेष दिसत आहेत हे अवशेष जे आहेत ते दिवाणे आम ह्या इमारतीचे आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता की ह्या किल्ल्याच्या उत्तर भागामध्ये असलेले बीदर शहर आणि किल्ला यांना विभाजित करणारी किल्ल्याची तटबंदी आणि चर्या जंग्यांची रचना. त्याचबरोबर आता या किल्ल्यातही अजस्त्र एक वैशिष्ट्य इतिहासाचे लपलेले आहे. ते आहे ही तोफ ई हैदरी. तुम्ही बघू शकता ही किती विशाल आणि भव्य अशी लोखंडाची तोफ आहे. ही तोफ 1472 सालापासून किल्ल्याच्या ह्या काळ्या बुरुजावर इथे संरक्षणासाठी ठेवलेली आहे. ह्याची एक्झॅक्ट लांबी रुंदी तर माझ्या पाहण्यात कुठे आलेली नाही, पण ही जी तोफ आहे ही किमान एक साधारण 20 फूट तरी लांब असावी
आणि ह्याचा व्यास साधारण 5 फुटापर्यंत असावा असा सहजच अंदाज करता येतो. तर ही तोफ जी माझ्या पाठी आहे, ही तोफ शाह महमूद शाह लष्करी, शाह महम्मद तिसरा बहमनी सुलतान याच्या काळामध्ये या किल्ल्यामध्ये आणण्यात आली. साधारण ते साल होतं 1472 आसपास. हा जो शाह होता हा 1463 ते 1482 अशा कालखंडामध्ये बहमनी सुलतानांच्या राजगादीच्या पदावर होता. आणि ह्याच सुलतानाच्या काळामध्ये इथे ही तोफ ठेवण्यात आली. आणि हा जो बुरुज आहे हा या बुरुजाला काळा बुरुज म्हणतात. तुम्ही बघू शकता या तोफेच्या पाठच्या बाजूने बांधकाम आहे. आणि इथे तुम्ही दगडी गोलाकार रचना बघू शकता. या दगडी गोलाकारामध्ये कदाचित काही लोखंडी मेकॅनिझम वापरून ही तोफ स्थापित असावी. आणि ही तोफ उलटी फिरवून किल्ल्याच्या आतल्या इमारतींवर गोळाबारी करता येऊ नये म्हणून ह्या पाठच्या बाजूने या तोफेला फिरवता न यावं म्हणून ह्या बाजूने तटबंदी घालून या तोफेचा फिरण्याचा मार्ग बंद केलाय. पण ही तोफ नेहमी तटबंदीच्या बाजूने फिरवून ह्याचे तोफेच्या द्वारे जर एखादं आक्रमण झालं तर त्याचा प्रतिकार करता यावा अशी रचना केलेली होती. ह्याच पुढे जाऊन 1482 ते 1518 ह्या कालखंडामध्ये चौथा महम्मद शाह बहमनी हा गादीवर होता. हा बादशाह चैनी आणि चैनीमध्ये मग्न असायचा आणि दारूमध्येच त्याचं लक्ष कायमचं असायचं. तर या बादशाहचे 5 सुभेदार होते. फतेउल्ला इमादुल मुल्क, अहमद निजामुल मुल्क, कुली कुतुबुल मुल्क, युसुफ आदिल खान आणि कासिम बेरीद. 1489 साली अहमदनगर आणि विजापूरला बंड होतं आणि युसुफ आदिल खान आणि अहमद निजामुल मुल्क या अनुक्रमे निजाम शाह आणि आदिल शाह बनून स्वतंत्र सुलतानशाही स्थापन करतात. आणि शेवटचा तुकडा हा जो बहमनी सुलतानशाहीचा पडतो तो 1492 साली गोवळकोंडा स्वतंत्र होतं. आणि जो कुली कुतुब उल मुल्क हा असतो तो गोवळकोंड्याचा सुलतान कुली कुतुब शाह म्हणून स्वतःला स्वातंत्र्य घोषित करतो. 1486 कासिम बेरीद जेव्हा चौथ्या महमूद शाहला कठपुतळी भावले शोभेचे बनवून बहमनींच्या सत्तेवर प्रस्थापित करतो आणि स्वतः जेव्हा स्वतः वजीर बनतो हा दारूच्या अधीन झालेला बादशाह स्वतःचं तख्त असलेलं ज्याला फेरोज तख्त म्हणतात हे तख्तसुद्धा विकून दारूचे प्याले बनवतो अशी इतिहासात नोंद आहे. ह्याच्या पुढे जाऊन 1504 मध्ये अमीर बेरीद हा पुढचा वजीर म्हणजेच बहमनी सल्तनतीचा मीर जुमला बनतो. आणि 1518 साली चौथा महमूद शाह बहमनी वारतो. 1518 ते 1527 या कालखंडात 4 कठपुतळी बादशाह बहमनींचे सुलतानशाही राबवतात खरी, पण खरी सत्ता मात्र अमीर बेरीद मीर जुमला याच्याकडेच असते. 1527 नंतर मात्र अमीर बेरीद हा स्वतंत्र बेरीदशाहीची स्थापना करतो. 1542 पासून ते 1591 पर्यंत जवळजवळ 4 बेरीदशाही सुलतानशाहीचा कारभार ह्याच बीदरच्या किल्ल्यातनं हाकतात. ह्याच्या पुढे जाऊन मात्र 1591 ते 1619 बीदरशाही राजकुटुंबात गृहयुद्ध होते. बरेच सुलतान गादीवर येतात पण राज्यसत्ता मात्र कमकुवत होते. कारण या बीदरच्या बेरीदशाहांशी शहाचा कुतुबशाह, गोवळकोंड्याचा कुतुबशाह आणि विजापूरच्या आदिलशाह यांच्याशी कायमचा 36 आकडा असतो. त्यामुळे यांच्यामध्ये आपापसात सतत युद्ध होत असतात. आणि यातच बेरीदशाही राजकुटुंबात गृहयुद्ध झाल्याने ती बेरीदशाही राजसत्ता कायमसाठी कमकुवत होते. 1619 साली दुसरा इब्राहिम आदिलशाह बीदरवर हमला करतो आणि तिसऱ्या अमीर बरीदशाहची सत्ता संपवतो. 1619 सालापासून बीदर किल्ला हा आदिलशाही सल्तनतीचा भाग बनतो. 29 मार्च 1657 रोजी दख्खनचा मुघल सुभेदार औरंगजेब बीदरवर हमला करतो आणि 27 दिवसाच्या वेढ्याच्या लढाईत बीदर जिंकतो. विजापुरी किल्लेदार सिद्दी मिर्जान दारुगोळ्याच्या स्फोटात मरण पावतो. ह्यावेळेला किल्ल्यात 5000 विजापुरी फौज असते आणि आक्रमणकारी मुघल फौज मात्र 50,000 असते. तरीसुद्धा बीदरचा किल्ला जवळजवळ 27 दिवस झुंज देतो. 1707 रोजी औरंगजेब बादशाहचा मृत्यू होतो आणि मुघल केंद्रसत्ता डळमळीत होते. मुघल सुभेदार मीर कमरुद्दीन स्वतंत्र निजाम बनतो.
बीदरचा किल्ला ह्याच्या पुढे 1707 पासून 1947 सालापर्यंत हैदराबादच्या निजामशाही सत्तेचा भाग बनतो। तर मित्रांनो, अशा रीतीने निजामाच्या ताब्यामध्ये बीदरचा किल्ला गेल्यानंतर हैदराबादच्या निजाम राजवटीमध्ये 1947 पर्यंत हा किल्ला राहतो। 1707 पासून 1947 पर्यंत म्हणावी अशी एकच ऐतिहासिक घटना या किल्ल्यात घडते, म्हणजे निजाम सलाबत जंग। हा जो असतो चौथा निजाम, तो सदाशिवरावभाऊ पेशव्यांच्या विरुद्ध लढाई करण्यासाठी निजाम सैन्याची छावणी असलेल्या बीदर किल्ल्यातनं तोफखाना घेऊन 1760 रोजी उदगीरच्या दिशेने कूच करतो। ह्या घटनेखेरीज या किल्ल्यामध्ये फारसं काही एक महत्त्वाचं घटना घडत नाही। पण हा जो बीदरचा किल्ला आहे, हाच किल्ला आहे हा दोन दोन सुलतानशाह्यांची राजधानी राहिलेला आहे। ह्याच किल्ल्यामधनं महाराष्ट्राच्या एक प्रचंड मोठ्या भागावर मुसलमानी सत्तेने आपली पकड बसवलेली। तुम्ही म्हणाल की सह्याद्री नेचर ट्रेलच्या आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांच्या भागांच्या मालिकेमध्ये तुम्ही बीदरचाच किल्ला का निवडला, तर ह्याच्यापाठी एक मोठं कारण आहे की आपला जो इतिहासाचा फोकस आहे तो मराठ्यांचा इतिहास, शिवाजी महाराजांचे पराक्रम, त्याच्या पुढे त्यांच्या मराठा सरदारांच्या युक्त्या आणि आपला जो वैभवशाली इतिहासाचा आहे इतिहास आहे ज्याच्याद्वारे मराठ्यांनी दिल्लीस काय तर लाहोर आणि अटकेपर्यंत झेंडे फटकवलेले। पण मराठे हे प्रबळ कसे झाले, शिवाजी महाराजांनी असं काय केलं की ज्याच्यामुळे ह्यांच्या आधीच्या असलेल्या सत्ता आणि शक्तिशाली सुलतान शिवाजी महाराजांपुढे तोकडे पडले आणि हरत गेले, हे जाणण्यासाठी आपल्याला बीदरच्या किल्ल्यात येणं कायमच गरजेचं राहील। कारण का ह्याच किल्ल्यामधनं, जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं, जसं जसं बहामानी सुलतानशाही आणि बरीदशाही सुलतानशाही ह्या दोन सुलतानशाह्यांची राजधानी म्हणून हा किल्ला राहिलेला आहे। ह्याच खेरीज जेव्हा बहामनी सुलतानशाही इथे होती, म्हणजे साधारणपणे 1322-23 आसपास खिलजी सत्ता होती, 1347 पासून बहामनी सुलतानशाही सुरुवात झाली, 1347 पासून 1489 पर्यंत जवळजवळ 150-200 वर्षाचा भव्य कालखंड बहामनी सत्ता महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये सत्तेवर होती। पण ह्या काळात मराठ्यांना म्हणजे महाराष्ट्रातल्या समाजातल्या कुठल्याही स्थानिक लोकांना कधीच सरकारमध्ये नेमणुका मिळत नसत। पण ह्याच्यानंतर जे 5 सुलतान तयार झाले या बहमनी सत्तेपासून फुटून, त्या 5 सुलतानांच्या आपापसात लढाया होऊ लागल्या आणि 200 वर्षाच्या बहमनी सत्तेच्या कालखंडामध्ये हे 5 सुलतान जेव्हा सुभेदार होते तेव्हा त्यांनी इकडच्या समाज जीवनाचा खूप अभ्यास केलेला, त्यामुळे त्यांनी इथे पाटीलकी, देशमुखी वतने तयार केली। एवढंच कशाला, त्याच्यानंतर धार्मिक बाबतीत पण वतने तयार झाली, त्याच्यानंतर जहागीरदारी सरंजामशाही तयार झाली। ह्या सर्व घटनांमधून ह्या 5 सुलतानांनी मराठा समाजातील मराठे, ब्राह्मण किंवा न्हावी सगळ्या जातीमधल्या लोकांना सरकारी खात्यांमध्ये बढत्या तर दिल्याच, पराक्रमाची चुणूक दाखवण्याची संधीही दिली, त्याचबरोबर राज्यकारभारामध्ये लेखणीही चालवण्याची संधी दिली। पण ह्याचबरोबर वतनदारीची चटक लावून भांडण तंटे करायची सवय लावली। ह्या सर्व सामाजिक परिस्थितींवर शिवाजी महाराजांनी जवळजवळ 300-400 वर्ष गुलामगिरीत राहिलेल्या मराठी मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत जी निर्माण केली, ती ज्योत निर्माण करण्याआधी मुसलमानी सत्ता ह्या महाराष्ट्रामध्ये बळकट किती होत्या हे जाणून घेणं फारच गरजेचं आहे। जेव्हा तुम्हाला हे कळतं की मुसलमानी सत्ता किती बळकट होत्या आणि त्यांनी आपल्या मराठी संस्कृतीवर किती प्रभाव टाकलेला आणि तेवढ्या सगळ्या प्रभावातून सुद्धा जाऊन पुढे जाऊन शिवाजी महाराजांनी येथे बळकट असं स्वराज्य निर्माण केलं, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये शिवाजी महाराजांविषयी असलेला आदर शतगुणित काय हजार गुणांनी वाढतो, हजार पटींनी वाढतो। त्यामुळे इथे बीदरच्या किल्ल्यात येण्याचं गरजेचं आहे। आणि इतिहास वगैरे बाजूला ठेवा, तुम्ही या भव्य किल्ल्याच्या वास्तुशास्त्राकडे बघा, ह्या तटबंद्या बघा, ही आतली तटबंदी आहे, ही परकोटाची तटबंदी आहे, आम्ही जो उभा आहो ह्या दोन्ही तटबंद्यांच्या मधला जो किल्ल्याचा भाग आहे हे बघितलं किंवा आतमधले विशाल महाल बघितले, हे वास्तुशास्त्राचे उत्कृष्ट नमुने आहे। इस्लामी संस्कृती असू दे किंवा हिंदू संस्कृती असू दे, दोन्ही संस्कृती ह्या भारताचाच भाग आहे, त्यामुळे ह्या किल्ल्याला भेट देणं फार गरजेचं आहे। तर मी अशी तुम्हाला विनंती वारंवार करीन
की तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून कर्नाटकच्या बीदर किल्ल्याला जरूर भेट द्या. आता आम्ही बसलोय, ही बीदर शहरामधली एक इमारत आहे, ही एक खूप प्रसिद्ध इमारत आहे. ह्याला म्हणतात मद्रसा महमूद गवान. महमूद गवान नावाचा एक इराणचा मूळचा माणूस होता, ज्याचं मूळ नाव ख्वाजा महमूद गिलानी होतं. इराणमध्ये एक शहर आहे गवान नावाचं. त्या गवान शहराचा हा रहिवासी होता मूळचा. तो इराणमधनं भारतात आला आणि येथे येऊन त्याने बहमनी सुलतानांच्या पदरी नोकरी पत्करली. त्याच्या चातुर्यावर, त्याच्या युद्ध कौशल्यावर खुश होऊन त्याची पदोन्नती होत होत पुढे जाऊन तो बहमनी सुलतानशाहीमधला एक मोठा वजीर बनला. तो 1463 पासनं 1482 पर्यंत फारच मोठा काळ बहमनी सुलतानशाहीचा वजीर होता. ह्या वजीराचं पूर्ण नाव म्हणजे पदव्यांसकट वजीर ए आजम, वकील उल सल्तनत, मलिक उत्तजार, खाने खान, महम्मद गवान असं होतं. हा जो महम्मद गवान होता याने बीदर किल्ल्यामधनं वजीरी सांभाळून बहमनी सुलतानशाहीला स्थिर केले. म्हणजे त्यांनी महाराष्ट्राच्या कोकण भागामध्ये असलेल्या जे सगळे स्वतंत्र बाण्याचे मराठे सरदार आपापली घराणी चालवायचे त्यांच्यावर कंट्रोल करून केंद्रशासित बहमनी सत्ता महाराष्ट्रात स्थिरावली. त्याचबरोबर बहमनी राजांच्या साठी विजयनगरच्या हिंदू राजवटीविरुद्ध अनेक युद्ध पण केली. या महमद गवांची मराठ्यांच्या संबंधामध्ये एक चांगलीच गनिमी काव्याची आठवण आहे. म्हणजे बहमनी जे बाहेरून आलेले परकीय सुलतान होते त्यांना मराठे किती त्रास द्यायचे आणि त्यांची सत्ता शक्यतोवर नाही जुमानायचे, त्याच्यासाठी महमद गवानने अलाउद्दीन शाह बहमनी सुलतान जेव्हा राज्य करत होता तेव्हा 1453 साली 10,000 फौज पायदळ आणि 3,000 अरबी घोडेस्वारांनिशी आजच्या रत्नागिरी आणि कोल्हापूर भागातल्या सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये एकदा एक स्वारी केलेली. संगमेश्वर आणि विशाळगडाच्या प्रदेशात शिर्के आणि मोरे घराणी स्वतंत्र बाणाने राहायची, त्यांना नमवण्यासाठी ही स्वारी होती. तेव्हा साधारणपणे कदाचित प्रचितगडाच्या जवळ शिर्क्यांवर हमला केला पहिल्यांदा त्यांनी. शिर्के झटकन शरण आले पण ह्यात त्यांचा एक गनिमी आवाज होता. शिर्क्यांनी सांगितलं की विशाळगडाच्या जंगलामध्ये असलेल्या मोऱ्यालाही आम्ही शरणागती करायला भाग पाडतो, त्यामुळे तुमची सत्ता इथे नक्कीच मजबूत होईल. त्याच्यामुळे महमूद गवान म्हणजे मलिक उत्तजार सुखावला. त्यांनी विशाळगडाकडे जायचा मार्ग ह्या शिर्क्यांनाच विचारला. शिर्के त्याला सह्याद्रीच्या आडवाटाने प्रचंड गर्द घनदाट अरण्यात घेऊन गेले आणि त्याच्यामुळे ह्या महमूद गवानबरोबर असलेले सगळे जे परकीय अरबी घोडेस्वार वगैरे होते ते त्या अरण्याच्या दर्शनानेच घाबरले. विशाल दराखोऱ्यात जणू ते हरवून गेले. येथे शिर्क्याने मात्र गपचूप विशाळगडावर मोऱ्याकडे आपली माणसे पाठवली आणि त्याला सांगितलं की मलिक उत्तुजार म्हणजे या महमूद गवानला तुझ्या तावडीत आणून सोडले आहे, यांचा समाचार घेऊ. एके दिवशी रात्री जेव्हा अरबी सैन्य झोपलेलं तेव्हा प्रचंड हमला केला आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये सांदी सपाटीत चेचून उंदीर घुशी माराव्यात तसं आपल्या मराठा लष्करांनी बहमनी सैन्याचा समाचार घेतला. बडे बडे 500 सय्यद दर्जाचे अधिकारी या युद्धात मारले. 13,000 7,500 फौज खतम झाली. खासा महमूद गवान मात्र कसाबसा वाचून परत बिदरला पळून आला. तर अशी होती ही महमूद गवानच्या आणि बहमनी सुलतानांच्या कालखंडातली आद्य गनिमिकाव्याची इतिहासाच्या बखरीमधली नोंद. तर हा जो महमूद गवान होता ह्याने हा पाठचा मदरसा बांधला, म्हणून या मदरशाचं नाव मदरसा महमूद गवान असे पडलेले आहे. हा 205x180 फूट चौरसाचा मदरसा आहे. याचा जो मिनार आहे तो 40 मीटर उंच आहे. 1460 साली या मदरशाची स्थापना झाली. गवानने जो मध्य आशियामध्ये समरकंद आणि बुखाराचा मदरसा आहे त्या मदरशाप्रमाणे हा मदरसा बांधून घेतला आहे. इंडो इस्लामिक वास्तुकला, इराणी आणि मध्य आशियाई वास्तुकलेचा हा जो मदरसा आहे हा उत्कृष्ट नमुना आहे. येथे जवळजवळ 1,000 विद्यार्थी राहायचे आणि शिकायचे. 3,000 दुर्मिळ हस्तलिखितांचं ग्रंथभंडार या मदरशामध्ये होतं. 1460 ते 1656 या मदरशामध्ये विद्याभ्यास सुरू होत्या, पण 1656 साली मुघल सुभेदार औरंगजेब बीदर जिंकतो आणि त्याच्यानंतर मात्र मुघलांची ही सैन्य छावणी आणि सैन्य चौकी म्हणून मदरशाचा वापर सुरू होतो. या मदरशाच्या डाव्या मिनारात सैन्याचा दारुगोळा साठवला जात असे,
पण अपघाताने तो दारुगोळा फुटतो आणि या मदरशाचा खूप मोठ्या भागाचा विध्वंस होतो. त्यामुळे तेव्हापासून हा मदरसा अशा उद्ध्वस्त खंडित अवस्थेतच आहे. 1696 साली या मदरशावर वीजही कोसळते आणि त्याच्यानंतर हा मदरसा इतिहासाची शान बनून बीदरचं वास्तुवैभव दाखवत लोकांसाठी आजही इथे दर्शनासाठी अवेलेबल आहे. तुम्ही जेव्हा बीदरला याल तेव्हा बीदर शहरामध्ये असलेल्या ह्या सुंदर मदरशाचं जरूर स्थलदर्शन करा. मित्रांनो, जसं आपण बीदरच्या किल्ल्याची सफर केली आणि त्याच्यात मी तुम्हाला विविध बहामनी सुलतानांची माहिती दिली, त्या सुलतानांपैकी सुलतान अलादीन शाह दुसरा जो 1436 ते 1458 सालापर्यंत राजगादीवर होता, त्याचा हा मकबरा आहे. इथे त्याची कबर आहे आणि सर्व इथे बरेच मकबरे आहेत. त्याच्यामधल्या हा मकबरा स्पेसिफिकली एकदम सुंदर आहे, कारण का तुम्ही बघू शकता याच्यावर आजही निळ्या फरशांनी नक्षीकाम केलेलं आहे आणि सगळ्यात वरती पुराणांच्या आयता चिनी मातीच्या फरशांमध्ये कलात्मक रीतीने बसवून घेतलेल्या आहे. तर ह्याला बहमनी टोम्स असं जागेचं नाव आहे. अष्टूर समाध्या असंही म्हणतात यांना. अष्टूर गावामध्ये आहेत ते, जे अगदी बीदर शहराला लागूनच आहे. तुम्ही बघू शकता इथे विविध बहामनी सुलतानांचे वेगवेगळे मकबरे आहेत. तर जेव्हा तुम्ही बीदर शहरात याल तेव्हा ह्याही भागाला नक्की भेट द्या, कारण का जो बीदर किल्ल्यामध्ये बसून राज्य करणारे सुलतान होते या सर्व सुलतानांच्या येथे मकबरे म्हणजे किंवा कबरी आहेत. हे कबरींचं स्मारक स्थळ आहे. हा जो आपण अर्धवट तुटलेला मकबरा बघत आहोत तो आहे सुलतान हुमायून शाह बहमनी याचा. ह्या जो सुलतान होता तो 1458 ते 1461 एवढा काळ गादीवर होता. याला बहमनी राजवटीतलेच लोक हुमायूं जालिम असं म्हणायचे, कारण का हा एवढा क्रूर होता. मनसोक्त कत्तली करणे, हिंदूंची देवळे पाडणे हा याचा छंद होता. पण आता त्यामुळेच असं इथे एक दंतकथा एकदम प्रसिद्ध आहे की त्याचा मकबरा जेव्हा बांधला गेला त्याच्यावर वीज पडली आणि तुम्ही आता जो बघत आहात तसा अर्धवट स्वरूपात तुटका स्वरूपात हा मकबरा उरला. त्यामुळे बीदर शहरात अशी दंतकथा मशहूर आहे की देवानेच या जालिम बादशाहचा न्याय केला आणि त्याचा मकबरासुद्धा उरू दिला नाही.